व्यापार व उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे उद्योजक व किर्लोस्कर समूहाचे प्रमुख दिव्यंगत पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर यांच्या 27व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आत्मनिर्भर भारत राष्ट्रीय पुरस्कार 2021 विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल भारताला पहिला महासंगणक देत आत्मनिर्भर बनवणाऱ्या प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला. बावधन येथील डॉक्टर भटकर यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय चोरडिया, सल्लागार सचिन इटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी व समूह संचालक डॉक्टर शैलेश प्रासंटे, कार्यकारी संचालक सुनील धाडीवार, अक्षित कुशल आदी उपस्थित होते. या पुरस्कार मिळाल्यानंतर माझे जे उत्स्फूर्तपणे जे विचार होते मी आताच मांडले आहेत. या पुरस्काराचं महत्त्व मी सांगितलं आहे की आता जो संदेश आपल्या पंतप्रधानांनी दिला आहे आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर भारत म्हणजे कसा असावा आणि काय करायला हवं समोर याच्यामध्ये, तर त्या संबंधात मला म्हणजे खूप आनंद होत आहे. कारण की आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी आणि आविष्काराची जी नवीन पॉलिसी लिहितो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीची, त्यामध्ये हाच विषय आहे. ती कसं असलं पाहिजे, आज उद्याचा आत्मनिर्भर भारत कसा असणार आणि त्याची जी एक व्यापक भूमिका कशी असली पाहिजे, आणि त्या संबंधात आम्ही पॉलिसी लिहितो आणि हा पुरस्कार मला प्रदान म्हणजे होत आहे ते एक मोठे एक प्रकारचं एक कोइन्सिडन्स असं मला वाटतं याच्यामध्ये. आणि ह्या प्रेरणेतून आम्ही पुढे आप विचार मी मांडू शकेल आता म्हणजे मांडू शकेल आणि मांडतो आहे. दुसरं म्हणजे हा पुरस्कार आदरणीय पद्मभूषण शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर ह्यांच्या नावाने ह्यांच्या मेमरीमध्ये ह्यांच्या ह्याच्यामध्ये प्रेरणेतून हा पुरस्कार आपण सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट मला प्रदान करण्यात आला. तर शंतनुरावाच्या अनेक आठवणी आहेत. शंतनुरावाने मी पाहिलेलं आहे पुण्यातून याच्यामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये याच्यामध्ये त्यांच्या नावाने आज त्यांचे एक मेमोरियल आहे. तर शंतनुराव किर्लोस्कर हे आपल्या सर्वांचे म्हणजे आधुनिक भारताच्या प्रगतीचे एक मोठं आदर्श आहे. तर ते मला ते त्या तो पुरस्कार त्यांच्या नावाने देतो आहे हे एक विशिष्ट बात मला असं वाटतं. डॉक्टर संजय चोरडिया म्हणाले, किर्लोस्कर उद्योग समूहाच्या माध्यमातून शंतनुराव किर्लोस्कर यांनी भारताला एक वेगळी ओळख दिली आहे. त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांच्याप्रमाणेच भारताला आत्मनिर्भर बनवण्यात योगदान दिलेल्या व्यक्तींना सन्मानित करून समाजासमोर आदर्श ठेवण्याच्या उद्देशाने दरवर्षी आत्मनिर्भर भारत राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. यंदाचा हा पहिलाच पुरस्कार डॉक्टर विजय भटकर यांना देताना आनंद होत आहे. डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या परम महासंगणकामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची स्वयंपूर्णता सिद्ध झाली आहे. त्यांचा सन्मान हाच आमचा सन्मान आहे.